Magnuson? Yep. No. Buzzer? मावनस आंकड़े जो उड़ा करूँ ना बोलो नहीं सोलापुर जिले के बारिश चालू करी गोरा गए छोटे से गांव का नॉलेज माझेला अपने शिक्षण गांव कड़े चौथी परिणत चालू त्यानंतर तालुके जिले के नहीं बारह परिणत शिक्षण दाल लाए बारह परिणत तर मीस पर्दा परीक्षा क्षेत्र में इस करियर करने के दुष्टे ने यशवंतराव चव्हाण मुक्तिवेदी बड़ी दे इतिहास विषय ग्रेजुएशन कम्प्लीट केलं 2019 माझं कम्प्लीट झालं त्यानंतर मी परीक्षेचा अभ्यास करतो ही माझी दुसरी मेन्स आहे आणि पहिला इंटरव्ह्यू मुक्त विद्यापीठ का निवडलं बरं तुम्ही म्हणजे तुम्ही रेग्युलरच्या मधून पण बी ए करू शकला असता त्यावेळेस मला दोन तीन जणांना मी कन्सल्ट केलं होतं त्यामध्ये एक जण माझे सिनियर मामाचे मित्र होते ते या प्रोसेसमधून झाले होते असिस्टंट बीडीओ मग मला तो मार्ग जास्त चांगला वाटला आणि पूर्ण वेळ तयारी करता येईल आणि लवकर सक्सेस मिळेल हा माझा मागचा हेतू होता ताशकंद कराराबद्दल काय सांगतो 1965 इंडिया पाकिस्तान ज्यावेळेस वॉर झालं होतं त्यावेळेस रशियाने मध्यस्थी करून हे वॉर थांबवण्यासाठी प्रयत्न केले होते तो ताशकंद येथे झाला ते आता कझाकिस्तानमध्ये सध्याचं ठिकाण आहे कोण कोण होतं बरं त्याच्यामध्ये जसं रशियाने आणलं तर मग आपल्याकडून भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं भारतातर्फे लाल बहादूर शास्त्री होते आणि पाकिस्तानतर्फे त्यांचे अयुब खान म्हणून लाल बहादूर शास्त्री जे आहेत हे कितवे पंतप्रधान होते बरं भारताचे व्यक्ती म्हणून हे दुसरे पंतप्रधान होते पण जर मधला एक काळ पकडला आपण गुलजार होते पण हंगामे होते तसे पकडले तर तिसरे होऊन जाते बरं हंगामेला आपण रुटीन याच्यात घेतो पण मी जी टॅली बघितली होती ना एक दोन पुस्तक त्यामध्ये हंगामे कॅल्क्युलेट नाही करत मग सेकंडच आपण त्यांना पकडू शकतो बरं लाल बहादूर शास्त्री यांचं योगदान काय बरं की भारताची जडणघडण झालेली 1947 नंतर जर तुम्ही पोस्ट इंडिपेंडन्स बघितलं तर लाल बहादूर शास्त्री यांचं काय योगदान आहे भारताच्या ओव्हरऑल विकासात लाल बहादूर शास्त्री यांनी नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता रेल्वेच्या विकासात पण त्यांचे चांगले योगदान आहे त्यानंतर जेव्हा ते पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी भारताची जी आपण प्रसिद्ध अशी हरित क्रांती आहे त्याच्या क्षेत्रामध्ये स्वामीनाथन यांची त्यांच्या सल्ल्याने हरित क्रांती घडून आणली भारतामध्ये त्याचबरोबर आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा जो पुढची स्टेप होती म्हणजे नेहरूंनी जो पाया रचला त्याला एका वेगळ्या लेवलला नेण्याचं काम लाल बहादूर शास्त्री यांनी केलं त्यांचं असं मानस होतं की आपण पण एक अण्वस्त्र देश बनलं पाहिजे हरित क्रांतीचा तुम्ही उल्लेख केला हरित क्रांती झाली आपल्याकडं तर हरित क्रांतीचे दुरुपयोग काय दुष्परिणाम हरित क्रांती ही कॉन्सन्ट्रेट दोन तीन एरियामध्ये झाली होती जसं की पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा काही भाग ती सर्वदूर देशात झाली नाही म्हणजे समतोल विकास त्यातून साधला गेला नाही त्याचबरोबर जे पाण्याचं आणि पाण्याचा अतिवापर झाला त्यामुळे जमीन क्षारपट्टी करणारी समस्या खूप पंजाब हरियाणामध्ये वाढली त्यामुळे तिथे आता जमीन तेवढी उपजाऊ राहिलेली नाही कीटक एम पी केचं नॉर्मल हे किती पाहिजे बरं रेशो 4:2:1 असा असला पाहिजे सर आता ह्या हरित क्रांतीमुळे जी खत जास्तीची वापरली गेली त्यामुळे एम पी केचा ऍक्च्युअल आता ज्याच्यामध्ये तुम्ही बघितला ऍव्हरेज ओव्हरऑल इंडियामध्ये तर किती रेशो सध्या मला फिक्स माहिती पण ते खूप ऍव्हरेज खूप जास्त आहे एवढं फक्त माहिती मला तुम्ही इतिहासामध्ये जे आहे तर पदवी पूर्ण केलेली आहे असं म्हटलं जातं की बिस्मार्क जो होता त्यांनी या सगळ्या जागतिक युद्धांचा पाया रचलेला असं काय केलं होतं बिस्मार्कने बिस्मार्कने जे तिथला नॉर्डिक वंश होता त्याच्या नेतृत्व त्याच्या छत्रशाहीखाली पूर्ण प्रशिया हे साम्राज्य निर्माण करण्याचा मानस होता त्यामुळे छोटे छोटे राज्य होते आसपासच्या एरियातले जसं की बाल्कन प्रदेश असेल पलीकडे युरोपियन कंट्रीजमध्ये फ्रान्स इंग्लंड यांना एक कुठतरी एक मोठी सत्ता तयार होते म्हणजे आपल्या वर कुठतरी भविष्यात आपल्या धोका निर्माण होऊ शकतात अशीच त्यांना जाणीव होऊ लागली त्यामुळे प्रत्येक राष्ट्र आपल्या संरक्षणासाठी शस्त्रसज्ज होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले ह्याचाच पुढचा पाया म्हणजे कैसर विल्यम जो होता दुसरा त्याच्यामुळे एकदम शस्त्रस्पर्धा टोकायला लागली आणि त्याचं पर्यावरण पहिल्या महायुद्धात होऊन गेलं गावाचं नाव काय म्हणलं बोरगाव बोरगाव यांच्या
मी फक्त 3 ते 4 वर्ष फक्त गावाकडे राहिलेलो आहे गोरगावला. माझं बाकीचं सगळं बालपण वगैरे बार्शीतच गेलेलं आहे. किती लोकसंख्या बार्शी गोरगावची? लोकसंख्या 1300 समथिंग आहे. बार्शी तालुक्यामध्ये काय तुम्हाला समस्या वाटतात? बार्शी तालुक्यामध्ये सध्या जलसिंचनाच्या सोयी सर्वदूर पोहोचलेल्या नाहीत. एक अलीकडला थोडा सिन्हा नदीचा भाग असेल त्या भागात फक्त जलसिंचनाच्या सोयी आहेत. बार्शी हे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं त्या गतीने झालेलं नाही. बार्शी सिटीमध्ये आरोग्याच्या खूप चांगल्या सोयी आहेत पण तालुक्याच्या ग्रामीण लोकांना त्या परवडण्याजोग्या नाहीत कारण खूप महागडे हॉस्पिटल आहे बार्शीतले. मग त्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका लेवलचे आरोग्य सुविधा आहेत ना तेवढ्या चांगल्या स्थितीत नाही. रस्त्याची अवस्था ग्रामीण भागामध्ये एवढी चांगली आहे. फक्त जो टेंभुर्णीपासून लातूरला जाणारा रस्ता आहे तो राज्य महामार्ग असल्यामुळे तोच तेवढ्या चांगल्या स्थितीत आहे. बाकीचे रस्ते एवढे चांगले नाहीत. बार्शी ते सोलापूर अंतर किती आहे? 68-70 मध्ये काहीतरी आहे मला फिक्स आकडा आठवत नाही. तुम्ही बीए हिस्ट्री केली आहे? हिस्ट्रीचा अभ्यास का करायचा? हिस्ट्री म्हणजे पास्ट आहे, तो तर घडून गेला आहे. अभ्यास का करायचा? असं म्हटलं होतं की हिस्ट्री हा पास्ट आणि प्रेझेंट मधला कंटिन्युअस डायलॉग आहे. जे आपण चुका पास्ट मध्ये केलेल्या आहेत त्यापासून काय शिकून आपण काहीतरी आता त्या चुका करता कामा नये, त्याचबरोबर त्या काळात काही चांगल्या घडामध्ये त्यापासून सुद्धा आपण शिकू शकतो यासाठी आपण इतिहास अभ्यास केला पाहिजे. मॅडम तुम्ही काय शिकलात? एकदम मोठं सांगा मला की तुम्ही हिस्ट्रीच्या अभ्यासातून काय शिकलात? हिस्ट्रीमध्ये आपण जे महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळ पाहतो त्यातून एक समतेचा जो संदेश दिलेला आहे तो माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. मॅडम तुम्ही अंगीकारण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. आणखीन भारत हा वर्षानुवर्ष परकीय आक्रमणापासून ग्रस्त असा देश आहे. त्या काळात त्याचे मूलभूत कारण हे होतं की आपण तंत्रज्ञान विज्ञानात खूप मागे होतो. येणारा प्रत्येक आक्रमक हा तंत्रज्ञानाने आपल्यापेक्षा पुढे आलेला होता. बाबरचं उदाहरण घेता येईल, इंग्रजांचं उदाहरण घेता येईल. मग आपल्याला भविष्यात जर एक सक्षम राष्ट्र म्हणून उभं राहायचं तर आपण विज्ञान तंत्रज्ञानामध्ये चांगली प्रगती केली पाहिजे. हो, ते त्याला जनरल सेन्स मध्ये. तुम्ही वैयक्तिक काय शिकलात? छत्रपती शिवाजी महाराजांपासून 2-3 गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. जसे की दूरदृष्टी ठेवून प्रत्येक योजना आखली पाहिजे, धाडस ठेवलं पाहिजे आणि सामान्य लोक आहेत त्यांच्याबद्दल एक संवेदनशीलतेनं वागलं पाहिजे. हे आपण शिवाजी महाराजांच्या म्हणजे थोडंफार इतिहासा संदर्भ देऊन सांगता येऊ शकतो. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर अमेरिका ही जगात एक पोल म्हणून प्रस्थापित झाली होती. पॅरलली रशिया ही दुसरा पोल म्हणून आपल्या स्वतः प्रस्थापित करू पाहत होता. रशियाची प्रगती अमेरिके एवढी समतोल नसली तरी मात्र लष्करी आण्विक आणि सामरिक दृष्ट्या खूप रशिया अमेरिकेला टक्कर देऊ अशा स्थितीत होते. मग त्यावेळेस जगातील काही देश रशियाच्या बाजूला गेले, काही देश अमेरिकेच्या बाजूला गेले. ह्यांच्यातील ऍक्च्युअल युद्ध घडलं नाही पण जे विज्ञान तंत्रज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रात थ्रू एकमेकाला काउंटर करायचे प्रयत्न होत होते त्याला एक शीतयुद्ध आपण म्हणू शकतो. हे जे रशिया युक्रेनचं युद्ध आता सध्या आहे याला तुम्ही इतिहासाच्या पार्श्वभूमीमध्ये कसं बघता? जगामध्ये आजपर्यंत असे खूप देवज्ञ म्हणतात एक मला प्रॉपर शब्द आठवत नाही पण असे महत्वाकांक्षी असलेले काही लीडर होऊन गेलेत की ज्यांच्यामुळे जगाला किंवा आसपासच्या प्रदेशाला खूप त्रास सहन करायला लागला. इतिहासामध्ये हिटलरचं उदाहरण, मग असे आपण बिस्मार्क बोललो, त्याचप्रमाणे नाही म्हटलं तरी आता पुतिनची त्याच पद्धतीने रशियाचं विस्तारवादी धोरण आहे. त्यामुळे इतिहासातला आपण जर ह्या लोकांना लवकरच आवरण्याचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न घातला नाही म्हणजे बघा विस्तारवादी धोरण असणं किंवा ती महत्वाकांक्षा असणं, अति महत्वाकांक्षी असणं, शी जिनपिंग असेल किंवा नॉर्थ कोरियाच्या बाबतीत असेल, मूळ जे आहे की ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करता रशिया युक्रेनचं विश्लेषण तुम्ही कसं करणार? इतिहासाला समोर ठेव की भूतकाळात काय घडलेलं आहे त्या दोन्ही देशामधले ना. रशिया हे खूप मोठं पहिल्यांदा झारच्या नेतृत्वाखाली साम्राज्य होतं. त्यानंतर 1991 शीतयुद्ध जेव्हा अंत झाला त्यावेळेस रशियाचं विविध शकले पडली. त्याचाच एक पूर्वपूर्वीचं जे सोव्हिएत युनियन होतं त्याचाच एक भाग म्हणून युक्रेन होतं ते आता त्यातून बाजूला पडलं. पण तेथील
भरपूर नेत्यांना असं वाटतं की ही आपलं एक युनिटरी एकत्र असलेलं साम्राज्य पुन्हा प्रस्थापित व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. इतिहासाचा हा दाखला देता येईल आपल्याला त्यावरती. भारतीय स्वतंत्र लढा जो होता त्याच्यामध्ये तुम्हाला स्त्रियांचं योगदान काय वाटतं? स्त्रियांचं त्यात काय योगदान होतं इंडियन फ्रीडम स्ट्रगल मध्ये? अगदी प्राथमिक पातळीपासून जेव्हा बघायला चालू केलं तर 1857 उठावापासून स्वातंत्र्यापर्यंत भरपूर स्त्रियांनी चांगलं योगदान दिलं आहे. काहींनी राजकीय क्षेत्रात दिलं आहे, काहींनी सामाजिक सुधारणा करून दिलेलं आहे. तर कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन कॅप्टन स्वामीनाथन यांच्यासारख्या स्त्रियांनी इंडियन नॅशनल आर्मीमध्ये सुद्धा योगदान दिलेलं आहे. आणखीन महाराष्ट्रातील उदाहरण द्यायचं झालं तर पंडित रामाबाई असतील, ताराबाई शिंदे असतील, यांनी सामाजिक प्रबोधन करण्याचं कार्य केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या सावित्रीबाई फुले यांनी कार्य केलेलं आहे. एनी बेझंट सारख्या परकीय स्त्रीनी भारतात येऊन भारतीय काँग्रेस अध्यक्षपद भूषवलं आणि होमरूल चळवळ चालू करून एक इंग्रजांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच्या काळात सरोजिनी नायडू यांनी गांधीजींच्या सोबत त्यांच्या सोबतच धारासन येथील म्हणजे जे मिठा सत्याग्रह केला पॅरल यांनी धारासन येथे सत्याग्रह केला होता. एमएससीआयडीचा फुल फॉर्म सांगा बघा. फिक्स माहिती आहे पण मी प्रयत्न करतो सर. महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. तुम्ही आता जे सांगितलं स्त्रियांबद्दल, तुम्ही जे नाव वगैरे सांगितले, नेतृत्व वगैरे, एक स्पेसिफिक क्लास मधल्या झाल्या स्त्रिया, सर्वसामान्य स्त्रिया ज्या होत्या तळागाळात, त्यांचं काही योगदान वाटतं की नाही तुम्हाला? येस, गांधीजींनी जी असहकार चळवळीची जी संकल्पना राबवली होती, गांधीजी एक प्रतीक होते पण गावागावातून त्याला समर्थन देण्यासाठी पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा त्याच लेवलला तळागाळात उतरत होत्या. महाराष्ट्रातील उदाहरण द्यायचं झालं तर नागपूरच्या साईडला बेरड एक जमात होती, त्या जमातीत ज्यावेळेस त्यांनी उठावासाठी प्रयत्न केले होते त्यावेळेस तिथे पुरुषांपेक्षा स्त्रियांचं जास्त योगदान होतं असं इतिहासात दिसून येतं. मॅडम प्रभाग समिती म्हणजे काय? प्रभाग समिती महानगरपालिकेमध्ये विकेंद्रीकृत शासनाचा एक बेसिक युनिट म्हणून आपल्याला प्रभाग समिती म्हणून पाहता येऊ शकतं, ज्यामध्ये 3 ते 4 नगरसेवकांच्या अंडर असलेला एरिया किंवा आपण त्याला लोकसंख्येच्या भाषेत 2 ते 3 लाख लोकसंख्येचे एरिया एका प्रभागात येऊ शकतो. नगरपंचायतमध्ये असतील प्रभाग? मला फक्त महानगरपालिकेची माहिती सर, ते याबद्दल आयडिया नाही. आरबीआय बँके संदर्भात कोणते कोणते रेट फिक्स करते? रेपो रेट फिक्स करते, रिव्हर्स रेपो बँक रेट असेल, आणखीन जो बेस रेट आहे बँकांनी व्यापारी बँकांनी ग्राहकांना द्यायचा हे रेट फिक्स करते. फक्त रेपो करताना त्याच्या तुलनेत बाकीचे बदलतात? थोडं कन्फ्युजन आहे सर त्यावर. विधान परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून काही सदस्य निवडून दिले जातात, येस. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत असे सांगते? महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य 1/3 सदस्य हे जनरली निवडून जातात पण महाराष्ट्रामध्ये 1/3 नसून ते 30 आहेत, म्हणजे 78 26 असायला पाहिजे पण ते 30 आहेत. सध्या कोणकोण मतदार असतात त्याच्यामध्ये? त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते सगळे असतात, सर्वजण असतात. ग्रामपंचायत सदस्य कोण असेल? निवडून आलेले म्हणजे कुठले एक्झॅक्ट? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण आता सदस्यांसाठी थोडंफार आयडिया कमी वाचण्यात. कोणकोण सदस्य ग्रामपंचायतचे असतात सदस्य? सध्या किती जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय प्रशासन चालू आहे, प्रशासक नेमलेले आहेत? आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे एवढं माहिती आहे सर, बाकीच्याबद्दल जरा आयडिया ॲक्च्युली आपल्याला माहित नाही पण आहे प्रशासक, भरपूर जिल्ह्यामध्ये प्रशासक आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर एखादी विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाली तर निवडणूक घेणार 6 महिन्याच्या आत तरी आपण? तुम्ही आता म्हणालात की आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे नेमलेले, सोलापूर जिल्हा तुमचाच आहे ना? हो सोलापूर जिल्हा, माझं सोलापूर जिल्ह्यात वास्तव्य. आणि बाकीचे जिल्हे कोणाचे आहेत? म्हणजे मी ज्या जिल्ह्यात वास्तव्य करतो ते सांगितलं मॅडम. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जजेस कशा प्रकारे निवडले जातात ती प्रक्रिया माहीत आहे? येस, त्याला न्यायवृंद प्रणाली असं आपण म्हणतो, ज्यामध्ये एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात आणि 4 सिनियर मोस्ट जजेस असतात, ते त्यांच्या एक कन्सल्टंटनुसार राष्ट्रपतीला त्याचं रेकमेंडेशन देतात आणि त्याद्वारे निवडणूक त्याच्यावर काय ऍक्शन घेतात. राष्ट्रपतीला राष्ट्रपती कायदा मंत्र्याकडे ते यादी पाठवतात, कायदा विभाग त्याला संमती देतो जनरली. ते काय प्रक्रिया करतात? आलं की डायरेक्ट संमती देणार की रिजेक्ट करणार? कोणता अधिकारी यांच्याकडे न्याय विभागाकडे केंद्र सरकार? सर त्याबद्दल आयडिया नाही सर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
त्याची स्थापना कधी झाली? 1919 साली झाली. म्हणजे स्पेसिफिक यशवंतराव चव्हाणांचं नाव का दिलं त्या पत्रिकेला? यशवंतराव हे महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप त्यांचं योगदान आहे. आणि दुसरं एक त्याला अँगल असा आहे की यशवंतराव ज्यावेळेस पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवले ते नाशिक म्हणून लढवले होते. सध्या कोण आहेत कुलगुरूंपैकी? आहे थोडं आठवत नाही. प्रशासनात काय यायचे? लहानपणी मी ज्या जेडीपीच्या शाळेत शिकलो ती जेडीपीची शाळा मी पाहिलेली आहे की एका झोपडीमध्ये भरायची. आणि ते ट्रान्सफॉर्मेशन मी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. मला असं कुठेतरी वाटतं की प्रशासनाचा खूप रोल आहे की सामान्य गोष्टींच्या उदाहरणामध्ये, जसं की आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांमध्ये आपण चांगलं काम करू शकतो. ही मला प्रेरणा त्या माझ्या उदाहरणातून मला दिसून आली. सर्व शिक्षा अभियानातून तुमची शाळा सुधारली का चांगली? इन्फ्रास्ट्रक्चर बेस बघायला गेलं तर काय शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं सुधारलं. म्हणजे ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळेस झोपडीचं ट्रान्सफॉर्मेशन दोन खोल्यामध्ये झालेलं हे मी पाहिलं होतं. आणि सर्व शिक्षा अभियानामुळे जो करिक्युलम डेव्हलप झाला त्यामध्ये 2009 ज्या सुधारणा झाल्या त्यानुसार आपला साक्षरता दर सुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की सुधारणा चांगली झालेली आहे सर्व शिक्षा अभियानाचा. जो अहवाल आहे कोण पब्लिश करतो का? माहिती प्रथम ही संस्था आहे. बरोबर. आता जो रिसेंट अहवाल आहे त्याच्यानुसार भारतामधल्या शाळेत आणि त्याच्यामधल्या विद्यार्थ्यांची नेमकी स्थिती काय सांगू शकाल? ज्या अपेक्षित जे होतं ते तर साध्य नाही झालेलं, पण आपली एक दिशा जी आहे ती योग्य आहे. असरच्या अहवालामध्ये असं नमूद केले आहेत काही मुद्दे की 5वी-6वीच्या मुलांना सुद्धा बेसिक न्यूमरसी आणि वाचनाचे कौशल्य नाही आहेत त्यांच्याकडे. त्याच्या इम्प्रुव्हमेंटसाठी त्यांनी काय काही सजेशन केलेले आहेत त्यामध्ये. बेसिक जे आहे की समजा प्रायव्हेट स्कूल्स आणि गव्हर्नमेंट स्कूल्स याच्याबद्दल काय भाषा केलं जावं त्यांनी? सर मी डिटेल आवडलं नाही वाचलं. म्हणजे हॉबी काय आहे? मी लहानपणी 10वीपर्यंत मला पुस्तक वाचण्याची हॉबी होती. त्यानंतर अभ्यासाच्या लोडमुळे ते एवढं फॉलो नाही करता. नंतर मी क्रिकेट खेळणे असेल, मोबाईलवर चेस खेळणे, मित्रांसोबत चेस खेळणे आणि वेबसिरीज पाहणे ह्या हॉबी फॉलो करतो. फिडे रेटिंग काय असते? सॉरी सर, फिडे रेटिंग फिडे ही इंटरनॅशनल एक और कोऑर्डिनेटिंग एजन्सी आहे, सर्वोच्च एजन्सी आहे चेसच्या संदर्भातील. ती रेटिंग तुमच्या ज्या फिडेच्या मॅचेस असतात त्याद्वारे ठरवली जाते. त्याला आपण एक चांगलं रेटिंग म्हणजे 2000 वरचं चांगलं रेटिंग असं म्हणू शकतो. फिडेच्या जे कॉम्पिटिशन बरोबर जातो ना त्यावेळेस सपोज माझ्यापेक्षा जास्त रेटिंगवाल्याला मी हरवलं तर ती रेटिंग मला ट्रान्सफर होते. अशी त्यात प्रोसेस आहे. आणि 2000 वर रेटिंग चढ गेली त्यांना मग ग्रँड इंटरनॅशनल मास्टरकडे 2400 वर रेटिंग असते. 2500 वर जे रेटिंग जाईल त्याला ग्रँड मास्टर म्हटलं जातं. 2500 वर ग्रँड मास्टर. येस. भारतात सगळ्यात छोटा ग्रँड मास्टर कोण आहे सध्या? सध्या प्रगणानंद माझ्या. सध्या भारतात चेसची सर्वात मोठी स्पर्धा झाली. येस झाली. चेस ऑलिम्पिक चेन्नईला झाली. चेन्नई भारतात आहे. मी ती प्रॉपर फॉलो नाही केली, पण इंडिया ग्रुप कलेक्टिव्ह टीम मध्ये जिंकलेला आहे सर त्यामध्ये. पण वेगवेगळ्या विभागाचे मला माहिती नाही त्यातले कोण कोण जिंकले. क्रिकेट मध्ये T20 आवडते कसं? मला वनडे आवडते सर. वनडे आवडते का? माझे जे फेवरेट प्लेअर आहेत एक दोन म्हणजे सचिन तेंडुलकर असेल, रोहित शर्मा असेल, ह्यांचा तो बेस्ट गेम आहे. म्हणजे एक इनिंग डेव्हलप करण्यासाठी एक प्रॉपर टाइम मिळतो त्यांना. आणि त्यानंतर म्हणजे स्विच करणं जे म्हणतो आपण गिअर स्विच करणे ती मला त्यामध्ये एकदम एक्सायटिंग फेज वाटते. कसोटीत गिअर स्विच करताय? कसोटीत टेम्परामेंट चेक केलं जातं बऱ्यापैकी की त्यामध्ये तुम्ही तिथं टिकून किती राहता त्या पिचवरती. आणि पिचची कंडिशन दिवस पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी वेगळ्या दिवशी चेंज होत जातं, त्याला किती तुम्ही अडॉप्ट करता यावर आहे. पण तिथं गिअर स्विच करण्यापेक्षा एक कन्सिस्टंटी राखणं हे महत्वाचं आहे त्यामध्ये. क्रिकेटमधले जेंडर रिलेटेड जे काही महत्वाचे निर्णय मधला काळ झालेले आहेत ते सांगू शकता तुम्ही? येस. आता आधी फक्त पुरुषांसाठी IPL होतं, आता स्त्रियांसाठी सुद्धा ह्या वर्षापासून IPL सुरू करण्यात येणार आहे. एक ऐतिहासिक घटना घडली म्हणजे न्यूझीलंड वर्सेस अपॉर्च्युनिटी मॅच, त्यामध्ये पंच म्हणून तिथे एक महिला होती. आणखीन एवढी माहिती सर मला. बॅटर हा शब्द ऐकलाय का तुम्ही? बॅटर. बॅटर क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये होता बराचसा आहे. समान वेतन वगैरे असं काही केलंय का आपण? PCCA
बीसीसीआय नाही केलं पण न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड ने केलेलं आहे ते वाचण्यात आलं होतं बीसीसीआय ने नाही केलं बरं सरकारी शाळांबद्दल तुमचं काय मत आहे सध्याच्या सरकारी शाळांमध्ये मिळणारं शिक्षण वर्सेस खासगी शाळांमध्ये शिक्षण याच्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं सर्वच शाळा खासगी असो किंवा सरकारी असो एकाच ह्याच्यावर आपल्याला टॅली करणं थोडं कठीण आहे कारण ग्रामीण भागातल्या सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये सातशे बारशे तालुक्यातील सात शाळा ह्या आयएसओ मानांकित आहेत त्या तसं बघायला गेलं तर बारशीमधल्या फक्त दोनच खासगी शाळा ह्या चांगल्या आहेत म्हणजे महाराष्ट्र विद्यालय असेल आणि सुलाख्या स्कूल म्हणजे प्रत्येक ठिकाणी चांगल्या शाळा पण आहेत आणि साधारण शाळा पण आहेत आपण असं एक सर्वांसाठी एकच न्याय नाही लावू शकत आपण शिक्षणाचं माध्यम मातृभाषा असावं का नक्कीच मातृभाषा असं कितीपर्यंत प्राथमिक शिक्षण ही मातृभाषेत असलं पाहिजे प्राथमिक म्हणजे कितीपर्यंत साठीपर्यंत चीफ ऑफिसर पदाचे स्पेसिफिक टीम काम चीफ ऑफिसर हा नगरपालिकेचे बजेट तयार करतो सर्वसाधारण सभेत जे निर्णय झालेले असतात त्याची अंमलबजावणी विविध विषय समितीच्या सहाय्याने तो करतो याचबरोबर जे अनिवार्य काम आहे त्याच्यावर प्रायोरिटी देऊन ते लवकर अंमलात आणण्याचे प्रयत्न करतो चालेल येऊ शकतो.